told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. सुप्रभात मित्रांनो, स्वर्गीय कोकणच्या या अभूतपूर्व प्रवासात मी परेश प्रकाश शिंदे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल स्टोरी अनव्हील्समध्ये. आज आहे बुधवार, आम्ही गुहागरातून जाणार आहोत रत्नागिरीला, गणपतीपुळेला टू बी व्हेरी स्पेसिफिक. पण त्याआधी गुहागरची सकाळ, इथल्या काही गोष्टी आणि ब्रेकफास्ट तुम्हाला दाखवतो आणि नंतर आपण आपला प्रवास सुरू करूया. हे कमीत कमी 1905 पूर्वीचं आहे. खरे यांची चिंतामणी स्मृती म्हणून त्या वास्तूचं नाव आहे. आणि विशेष म्हणजे आजही ह्या घरामध्ये पूर्वीच्या काळातलं एक ओटी पडवी, त्याचबरोबर कोकणातली संस्कृती म्हणजे थोडक्यात एखादं बाळंतिणीची खोली, देवघर मोठं, स्वयंपाकघर, जुन्या पद्धतीच्या आमच्या इथे स्वयंपाकघरात एक छोट्याशा मोहरी असायच्या, पण त्याही दगडातल्या बनवलेल्या असायच्या. त्याच्यातला एक नमुना तुला मी नंतर दाखवेनच अवश्य. आपण हे बाहेरूनच बघूया, कारण घराचे मालक आता जवळ नाही येत, नाही तर आपल्याला आतून पाहता आलं असतं. आता ही आपली वाडी अशी इकडनं जाते समुद्रापर्यंत, असं जाऊया. वाव, सुपारीला आता आपण जस्ट आता हे पोळी टाकले म्हणजे त्याला सुपारी धरली आहे, त्याच्यावरती आता फवारणी करायची पावसाच्या अगोदर. ही सुपारी आहे, आता ह्या सुपारीची सालं काढून त्याला सुकवायची असते. सुकवून त्याला पूर्णपणे एक महिन्याचं ऊन चांगलं दाखवून झाल्यानंतर ती खडखडीत सुकी झाली की परत सोलायची आणि आतमध्ये सुपारी तयार असते. एक पुढे थोड्या वेळात तुम्हाला मी ती सुपारी दाखवेन कशा पद्धतीची असते. एक थोड्या वेळापूर्वी अशा पद्धतीच्या मोहरी असायच्या, त्या दगडातल्या आहेत. आणि स्वयंपाकघरात ते हात धुवायला वगैरे, भांडी विसळायला हे मोहरीचा वापर केला होता. आता सुकलेली सुपारी कशी असते आणि आतमध्ये कशी असते ती दाखवतो तुम्हाला. आणि ही आहे सुपारी. हो, नॅचरल वॉटर आहे ना, नॅचरल वॉटर. थँक यू. मन तृप्त झालं. थँक्यू सो मच बोल. आणि ही वाडी ज्या ठिकाणी संपते खूप विस्तृत आहे अक्षरशः, तिथूनच समुद्रकिनारा सुरू होत आहे आणि आपण आता बीचवर चाललोय. 7 किलोमीटर लांबीचा हा समुद्रकिनारा, गुहागरच्या समुद्रकिनारी फेरफटका चालू आहे आणि आता थोड्या वेळात ब्रेकफास्ट करायचं आहे. अपार्ट फ्रॉम बाईक राईड पण आपण बऱ्याच गोष्टी करतोय ज्या तुम्ही आता गेल्या 2-3 दिवसापासून बघताच आहे. आय एम डॅम शुअर ह्याच्यापेक्षा भरपूर काही आहे कोकण म्हणजे. हे एवढ्यातच नाही, हा खूप विस्तृत शब्द आहे आणि त्याच्या मागचं गूढ हे समजायला पूर्ण आयुष्य जाईल. अस्सल कोकणी नाश्ता केल्यानंतर आम्ही आता आलोय वेडेश्वर देवस्थान. घावण खाल्ले आणि थालीपीठ खाल्लं जे की खूप अप्रतिम होते. हॉटेल सुरुची नाव लक्षात ठेवा, कधी पण गुहागरला आलात तर नाश्ता इथेच करा, यू वॉन्ट बी डिसअपॉइंट. खूप छान मंदिर आहे भगवान शिवशंकराचं आणि आता आम्ही आतमध्ये जातोय, दर्शन घेतोय. आतमध्ये साहजिकच आहे कॅमेरा अलाउड नसणार आहे, पण मी जाऊन दर्शन घेऊन येतो. बाईक राईड फायनली स्टार्ट होते आणि बिग थँक्स टू खातू सर, खातू काका धन्यवाद. शुभेच्छा. जय हा
स्वर्गीय कोकण राईड साठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि राज थँक्स यार, छान वाटलं भेटून आणि मजा आली. लवकरच भेटूया पुढच्या राईडमध्ये आपण. गणपतीवर डन चालेल. हर हर महादेव. बाजी कुसुंबेश्वर समजायच्या नावानं चांग मला गणपती बाप्पा मोर्य बाय. मंडळी वेळ आली आहे गुहागरला बाय बाय करायची. परवा रात्री माझं खातून सरांबरोबर बोलणं झालं. त्या खातू काकांना म्हटलं की मी थोडासा घाईत आहे, मी आपण जरा लंच करूया का एकत्र दोघं जण आणि मग मी पुढे कंटिन्यू करेन. कालच्या दिवशीच आपण रत्नागिरीला पोचायचं असा माझा विचार होता. सो त्या हिशोबाने मी सांगितलं की मी आपण लंच करूया, मला राहताना येणार. मग त्यांनी सांगितलं, जरा आग्रह केला आणि त्यांनी त्यांचे प्लॅन्स सांगितले. तुम्हाला इथे इथे घेऊन जायचं आहे, मला हे दाखवायचं आहे सगळं, याची माहिती द्यायची आहे. आणि प्रेमाच्या पोटी नक्कीच मला राहवलं नाही. मी म्हटलं शुअर आपण फिरूया, मी राहायलाच येतो. आणि मग मी आलो इथे आणि काल त्यांनी जे फिरवलं आम्हाला, जे दाखवलं सगळं, तुम्ही तो एपिसोड बघितला असेल. व्हॉट अन एपिसोड. अँड एपिसोडच्या बाबतीत आता मला माहीत नाही तो व्हिडिओ कसा जाईल किंवा काय, बट पर्सनली मला खूप समाधान मिळालं. आणि तुम्हाला माहितीच आहे माझी लाईन, समाधान सॅटिस्फॅक्शन इज इम्पॉर्टंट. पर्सनली ह्या राईडचं स्वरूप ही पूर्ण आपली कोस्टल राईड आहे ना, दिस हॅज बीन प्लॅन्ड सो वेल. माझं कसं होतं, आता आजचा दिवस सोडला, हा आजचा दिवस फक्त अपवाद आहे, 11 आता आणि मी निघालो आहे. सो आजचा दिवस जर का सोडला तर एव्हरीथिंग शेड्यूल जो आहे माझा तो सेट आहे. सकाळी 6 किंवा 7 मॅक्सिमम निघून जायचं, राईड करायची, दुपारी 12 डेस्टिनेशनवर पोचायचं, जिथे पोचू तिथे. मग ते 50 असू दे, 100 असू दे, दॅट्स इट. त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचायचं आणि पोचल्यानंतर झोपायचं, जेवण वगैरे मस्त म्हणजे, आणि संध्याकाळी बाहेर पडायचं 4 आणि ते 2-3 3-4 तर मिळतातच मिळतात. त्या 3-4 जेवढं फिरता येईल, जे काही बागडता येईल ते करून घ्यायचं. सो यात कसं होतं, माझी राईड पण होते, मला थकवा पण लागत नाही आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मला दुपारी राईड करावी लागत नाही आहे. आराम पण होतो आहे, प्रॉपर वेळ जेवण होत आहे आणि संध्याकाळी परत फिरायला निघतो आहे. तर माझे साईट सीन पण होत आहेत, तिकडची जी प्लेसेस आहेत, जागा आहेत, त्या पण कवर होत आहेत माझ्या. सो सॉर्टेड. अजून काय हवं एका ट्रॅव्हलरला, असा शेड्यूल तर हवा असतो. हे आहे वाळुकेश्वर मंदिर, खूप फेमस असं मंदिर आहे आणि काय सुंदर दिसतं आहे. त्याचं बांधकाम, त्याचा कळस, रंगकाम स्पेशली फार छान. व्याडेश्वर तर आपण मी आतमध्ये जाऊन पाहिलं, तुम्हाला घेऊन जाताना आलं कारण अलाउड नव्हतं. सेकंड इज वाळुकेश्वर आणि आता आपण वेळणेश्वरला जाणार आहोत. तिथून आपण जाणार आहोत हेदवीचा बाप्पा बघायला, त्यानंतर बामणगड करणार आहोत आणि मग जाणार आहोत गणपतीपुळे. ऑफकोर्स जयगड जेट्टीतून पलीकडे जाऊन मग गणपतीपुळेला जाणार आहोत. आणि आज संध्याकाळी मीटअप आहे 6 सो लेट्स सी कसं जातं आहे, बघूया. वेळणेश्वर 10 हेदवी 13 बामणगड पण 13 हो. पहिलं वेळणेश्वर येणार आहे, मग हेदवी, मग बामणगड. मे महिन्यात पण किती हिरवगार आहे बघा. अगेन झाडी वाढलेत, घनदाट असा जंगल पुन्हा चालू झालेलं आहे. दुतर्फा झाडांच्या रांगा, बाहेर वेली डोकावून बघतायत आपल्याला. आणि अगेन रंगीबिरंगी फुलांचं झाड, नाव माहीत नसलं तरी काय झालं पण आहे, छान दिसते. मोठं आंब्याचं वृक्ष, कशी वाटते कॉमेंटरी? हो, हेअरपिन बँड. आणि हा हेअरपिन बँड आपण सक्सेसफुली करताना, हेअरपिन बँडचा जो शेवट असतो ना, ॲक्च्युली असा वाईट घेतो ना मी असा आणि मग झोपवून टाकतो गाडी, तो शेवटला ना मला नेहमी असं वाटतं माझा बूट घासणार खाली, आणि बऱ्याच वेळा होतं पण तसं. सो त्या टनच्या मी थोडासा पाय उचलतो. ऑफकोर्स मी बॅलेन्स वगैरे लक्षात घेता, आता सवय झाली आहे मला. नाही, ही घनदाट अशी झाडी, जेव्हा संपूर्ण छप्पर तुमचं आच्छादून टाकतात ना, तेव्हा जी सावली क्रिएट होते आणि त्यातून आपण बाईक घेऊन जातो ना चाबूक. छान 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 आमचं कोकण किती छान, आमचं कोकण किती छान, छान 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 मनी माऊच बाळ. आंबे काढतात वाटत, आंबे काढताय. अरे वा, चालू दे चालू दे.
क्या बात आहे. आपल्याला पण हापूस भेटलेला आहे. कालचा व्हिडिओ नसेल बघितला तर बघा, कोकणचा एक नवीन पैलू, गुहागर मधली काही ठिकाणं, गुहागर मधल्या काही अननोन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील ज्या कालच्या व्हिडिओमध्ये. या इथे आय बटनमध्ये तुम्ही लिंक असेल वरती. मला खूप आवडतात हायवेज आणि कंट्री साईड रोड. आय डोंट लाईक ऑफ रोड, पण हायवेज पण आवडतात, जे बऱ्याच जणांना बोर वाटतात मला खूप आवडतात. आणि कंट्री साईड रोड हे जे छोटे छोटे रोड आहेत हे पण खूप जास्त फॅसिनेट करतात. तवसाळ फेरी सरळ, हेदवी सरळ, वेणेश्वर 3 किलोमीटर राईटला, MTDC रिसॉर्ट वेणेश्वर पर्यटन निवास. बघा कसं आहे, मंदिरांमध्ये फोटो काढण्यास मनाई असते, व्हिडिओ काढण्यास मनाई असते. काही मंदिरांमध्ये परमिशन मागून मिळतं, पण ते सगळं करायला सगळ्याच मंदिरात नाही मिळत. आणि नाही मिळत ते पण एका दृष्टीने चांगलं आहे. मी माझं दर्शन छान प्रकारे घेऊ शकतो त्यांनी, आणि त्यांनी तुम्हाला पण मी इन्करेज करेन की इन्स्टेड ऑफ सीईंग द इन द फोटोज, फोटोज वगैरे बघण्यापेक्षा तुम्ही या इथे आणि दर्शन घ्या. मी तुम्हाला निसर्ग दाखवतोय, मी तुम्हाला माझी बडबड ऐकवतोय, पण हे सगळं बघायचं आहे मंदिर ॲक्च्युअल. तर ते माझा पण नाही इलाज आहे, मी नाही दाखवू शकत तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. आणि म्हणूनच सांगतो मी, निघा घरातून, निघा बाहेर पडा आणि स्वर्गीय कोकण बघायला नक्की या. ही बाई खूप धूळ उडवते, पण मला आज हिला ओव्हरटेक करावं असं वाटत नाही आहे. हिच्यासोबतच चालणार आहे मी. MH14BT2764 गुहागर. सुरक्षित अंतर ठेवा. हो ठेवावंच लागेल. मस्करी आहे का हे. वेळणेश्वरला कसं जायचं, सरळ का अडूरला आलो आहे. मला वाटलं मी रस्ता चुकलो की काय, लालपरीच्या नादात तिकडे गेलो असतो आता मी. या कोकण राईडची खासियत माहिती आहे काय, थोड्या थोड्या छोट्या छोट्या अंतरावर भरपूर साऱ्या जागा आहेत ज्या आपल्याला बघण्यासारख्या आहेत. निसर्ग तर आहेच थ्रू आउट द राईड, तुम्ही बघताच आहे, पण ह्या छोट्या छोट्या जागा व्हिजिट करायला तुम्हाला फार लांब जावं लागत नाही. सेम रूटवर, सेम पाथवर तुम्हाला थोडे थोडे डायव्हर्जन घेऊन तुम्ही ह्या अशा जागांपर्यंत येऊ शकता. जशी टिपिकल कोकणातली मंदिरं असतात तसंच हे पण मंदिर आहे. स्वरूप एकंदरीत त्याचं हे असंच आहे. दीपस्तंभ आहे, नंदीपीठ आहे, सभा मंडप आहे, कल्याण मंडप आहे. कल्याण मंडप म्हणा भरपूर कमी झाले, म्हणजे कोकणात ती परंपरा नाही आहे. साऊथच्या साईडला थोडी आहे, पण सभा मंडप, नंदीपीठ, नंतर दीपस्तंभ, आतमध्ये गर्भगृह आणि आतमध्ये असलेला देवाचा परिसर. हा या ठिकाणचा सभा मंडप आहे, महादेवाचं मंदिर आणि श्रीदेव महाविष्णू देवस्थान वेळणेश्वर. इथे पण जाऊया आपण. महाविष्णू लक्ष्मी माता ओम विष्णवे. तुम्ही बाहेरून आलेले असता, 10 जागा फिरून आलेले असता, त्यामुळे कोणत्याही मूर्तीला स्पर्श करण्याआधी 10 वेळा विचार करा. मी देवात पाया पडतो, कधीच कोणत्या मूर्तीला स्पर्श करत नाही. ह्या खूप पवित्र जागा आहेत, लांबूनच त्यांचं दर्शन घ्यावं, नेत्राने जी काही एनर्जी आहे ती ऑब्झॉर्ब करावी मनात आणि निघून जावं तिथून. महाविष्णूंचं आपण दर्शन घेतलं, काळभैरवाचं दर्शन घेतलं, झोलाई माता, भुताई माता, देवराखा त्यांचं दर्शन घेतलं. संगमरवरामध्ये गणपती बाप्पाची एक खूप सुंदर मूर्ती होती मेन देवळाच्या मागे मागे नाही पुढे. आणि इथे ह्या देवळांमध्ये, ह्या मंदिरामध्ये तुम्हाला ती संगमरवराची होती. ही आय थिंक पाषाणातली आहे, काळ्या पाषाणातली मूर्ती. बघा तुम्हाला खूप आवडेल. गणपती बाप्पा नामजपाचं नित्य स्मरण करून देणारी सनातन जपमाळ आणि कुलदेवतेचे नामजपाचं महत्व या ठिकाणी दिलेलं आहे, एकदा बघून घ्या. शीघ्र ईश्वर प्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो. म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम 1 ते 2 तास आणि जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी श्री महालक्ष्मी देवी असेल तर महालक्ष्मी देवी नमः असा जप, नामजप करावा.
विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवताचा नामजप करावा. कुलदेवता ठाऊक नसल्यास श्री कुलदेविताय नमः असा नामजप करावा. पुढे कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला कुलदेवतेचे नाव कळते. आधी जी मंदिरं होती, पूर्वीची कोकणातली मंदिरं जशी होती तशीच आहेत. समोर दीपस्तंभ आहेत दोन, त्या ठिकाणी मंदिर आहे, ते वेळणेश्वर मंदिराचा सभामंडप आणि मागे मंदिर आहे, हा नंदीपीठ आहे, हा इथला दीपस्तंभ आहे आणि ही एंट्री आहे. तर हे झालं आपलं बघून तुम्हाला दाखवलं मी, आता आपण इथे जाऊया. आतमध्ये या परशुराम मंदिरामध्ये आतमध्ये शिवलिंग आहे आणि याचीच रीतीवर पूजा केली जाते. बाजूला आपला फेवरेट अजून एक गणपती बाप्पा आणि या इथे एक विहीर सुद्धा आहे. या मंदिराबद्दल आवडलेली सगळ्यात गोष्ट, टिपिकल कोकणी मंदिर जसं असतं, रंगकाम बघा मला खूप आवडलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे मी आज शिकलो, त्यांनी स्पेसिफिक एवढं मेन्शन नाही केलेलं, पण मला वाटतं मंदिराचं कोणत्याही मूर्तीचं दर्शन घेताना पायापासून सुरुवात करावी. आपल्या ज्या काही चिंता आहेत, ज्या काही व्यथा आहेत, त्या परमेश्वराच्या चरणी अर्पण कराव्यात. नंतर त्यांच्या हृदयाच्या दिशेने पाहावं, छातीच्या दिशेने पाहावं, त्यांना म्हणावं की तुझ्या मनात माझ्यासाठी एक स्थान दे, कुठेतरी एक छोटीशी जागा माझ्यासाठी निर्माण कर. आणि मग मूर्तीच्या डोळ्यात पाहावं, ते मूर्तीचं रूप, त्यांचे डोळे, हे सगळं आपल्या डोळ्यात सामावून आपण तिथून निघून जावं.